तंजावर जिले के सिक्रेट हाई स्कूल के एक छात्र ने धर्मांतरण के दबाव के चलते खुदकुशी कर ली। इसी का विरोध करने के लिए मुख्यमंत्री स्टालिन के घर के सामने अखिल भारतीय विद्यार्थी सेना की ओर से आंदोलन किया गया था। आंदोलन के दौरान पुलिस ने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के राष्ट्रीय नेताओं के साथ मारपीट की। इस घटना का निषेध करते हुए नागपुर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की ओर से शहर के संविधान चौक पर निषेध किया गया। तमिलनाडु तंजापुर या गावामधील सेंट हार्ट मिशनरी शाळेमध्ये 17 वर्षीय 12वी शिकणारी विद्यार्थिनी लावण्या हिने मत परिवर्तनाला बळजबरीने त्रासून 11 जानेवारी रोजी विषप्राशन केले आणि 19 जानेवारी रोजी तिने आपले प्राण त्यागले। याच्यावर तमिळनाडू सरकारने कुठलेही ठोस पाऊल नाही उचलले। त्याच्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या घटनेची सीबीआय चौकशी निष्पक्ष व्हावी याची मागणी केली आणि जेव्हा हायकोर्टाने सीबीआय चौकशी मंजूर केली तेव्हा या डीएमके सरकारने तामिळनाडूमध्ये असलेल्या सरकारने या सीबीआय चौकशीला नाकारले। त्याचा विरोध म्हणून 15 फेब्रुवारी रोजी काल जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा राष्ट्रीय महामंत्री निधिताई त्रिपाठी आणि काही कार्यकर्ते डीएमके सरकारच्या एम के स्टालिनच्या बंगल्याच्या बाहेर जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा शांतीपूर्व आंदोलनाला त्यांनी राष्ट्रीय महामंत्री निधिताई त्रिपाठी आणि कार्यकर्त्यांना अटक केले आणि त्यांच्यावर नॉन बेलेबल केसेस लावले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सगळ्या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सर्व कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रीय महामंत्री निधिताई त्रिपाठी यांना लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी करते।